Hello dear students, I Rohan Patil welcome you all to the e-learning platform. In today's video lecture we will discuss a problem on development of lateral surface of a square prism. Right, apan aajcha lecture madhe development of lateral surface cha problem baghnar ahot with square prism. Right, square prism cha problem. Right, problem baghuya. Develop the lateral surface of a square prism of 50 mm side of base with a circular hole drilled in it as shown in the figure. Right, lateral surface of square prism with base side ki dile 35 mm dile hota and hi ashi tumhala figure dili hoti. Right, hi figure dilili asnar hoti question paper madhe ani square chi base side dili hoti. Right, so mi pehla kay karun ghetla, ek xy line plot karun ghetli, VP HP locate kele. VP manje kay, vertical plane, HP manje kay, horizontal plane. Right, so pehla mi khali एक स्क्वेअर काढून घेतला. कारण इथं बघितल्यानंतर तुम्हाला बघा तीन रेषा डार्क दिसतात, एक दोन आणि तीन. म्हणजे हा तुमचा जो काय स्क्वेअर आहे खाली रेस्टिंग कशावर आहे, बेस कॉर्नरवर आहे. हा जर तुमचा असा रेस्टिंग असला असता, राईट, ही नाही मिडल सेंटर आहे असले असती, तर हा तुमचा बेस साईडवर रेस्टिंग आला असता. राईट, हे तुम्हाला रेक्टिफाय करता यायला पाहिजे. राईट, फाइंड आउट करता, कारण इथे मिडल एज तुमची डार्क आहे म्हणल्यावर हा स्क्वेअर तुमचा प्रिझम जो काय खाली आहे तो कशावर रेस्टिंग पाहिजे, बेस कॉर्नरवर रेस्टिंग पाहिजे. राईट, सो मी त्यानुसार खाली पाहिला, रेस्टिंग ऑन बेस कॉर्नरचा स्क्वेअर प्लॉट करून घेतला, ए बी सी डी त्याला नावं दिली, त्याचे प्रोजेक्शन्स मी व्हर्टिकली अपवर्ड पास करून घेतले फेंटमध्ये. राईट, त्यानंतर 100 मिड पॉईंट किती आला 50, सेंटर लोकेट करून घेतला, तिथून 8 mm मला ऑफसेट दिलं होतं, तिथं प्लॉट करून घेतलं. रेडियस किती दिले सर्कलचा 32 mm, ते घेऊन मी सर्कल प्लॉट करून घेतला. राईट, जिथपर्यंत आहे तिथं बाहेरचा नाही. राईट, ते प्लॉट केलं इथंपर्यंत आणि स्क्वेअर नावं दिली मी ए बी सी डी, ते मी त्या नावावरती पास केले. ए डॅश ए डॅश बी डी असेल तर बी डॅश डी डॅश, बी डॅश डी डॅश सी चं असेल तर सी डॅश सी डॅश. आता मला इथे डेव्हलपमेंट काढायला आहे, सर्कल सुद्धा डिवाईड करायला पाहिजे. सर्कलचे टोटल किती इक्वल पार्ट्स मध्ये डिवाईड करणार आहे मी, 8. सो प्रोटॅक्टर इथे ठेवा, 45 पॉईंट लोकेट करा, इथून 45, इथून 45 इथं लोकेट केलं आहे मी, इथं लोकेट केलेलं आहे. राईट, नेक्स्ट काय करायचं आहे, जे काही डिवाईड केलेले पॉईंट आहेत तुम्ही ते पॉईंट सर्कल फेंट मध्ये डिवाईड करून घ्यायचं त्या पॉईंट. राईट, आणि सिमिलरली इकडून त्याला नाव देऊयात मग आपण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 सर्कलचे फक्त मी नावं दिले. राईट, आता हे ए च्या इथे जनरेटरला कुठं कट करते का नाही, बी डी ला, बी डी ला दोन ठिकाणी कट करते. राईट, सो इथं कुठला पॉईंट आला माझा पी डॅश बी डी, इथं पॉईंट आला माझा क्यू डॅश बी डी, परत सी डॅश सी डॅशला सुद्धा कट करते, इथं कुठला पॉईंट आला माझा पी डॅश सी, इथं जिथं कट करते इथं कुठला पॉईंट आला माझा क्यू डॅश सी. राईट, आता जे काय सर्कलला डिवाइड केलेले पॉईंट आहेत हे सगळे पॉईंट मला खाली बेसला पास करायला पाहिजेत. राईट, हे जेवढे काय पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट फ्रेंड मध्ये खाली पास करून घ्यायचे. सेवन, नेक्स्ट कुठला पॉईंट आहे माझा 6, 3, 3, 6, नेक्स्ट आहे 4, 5. अरे हे मी इथं पॉईंट्स पास करून घ्या, आता मला डेव्हलपमेंट काढायचं. ह्याचा पेरिमीटर्स फॉर्म्युला काय, नंबर ऑफ साईड इंटू बेस साईड. राईट, सो मी इथं स्टार्टिंग पॉईंट काय घेतो आहे, ए घेतला इथं. आता स्क्वेअरला किती साईड असतात टोटल, 4. सो जे काय बेस साईडचं डिस्टन्स आहे ते मी मॅपेडमध्ये घेतो, 50 दिलं होतं ते आर्क मारून येत, ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ए. राईट, जो स्टार्टिंग पॉईंट आहे तोच तुमचा एंडिंग पॉईंट यायला पाहिजे. राईट, ए बी सी डी आणि ए. राईट, नेक्स्ट विथ द हेल्प ऑफ रोल अँड ड्रॉ आपण बॉक्स तयार करून घ्यायचा फेंटमध्ये याचा. राईट, आणि याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट काढायचं.
हे सगळे पॉईंट पास केले. नेक्स्ट जे काय व्हर्टिकल लाईन आहे आपली हॉरिझॉन्टल लाईन, त्या लाईनला पॅरलल पहिले बॉक्स करून घेतो एक तयार. राईट, मी त्या असा बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर आता जे काही ते डिवाइड केलेले पॉईंट आहेत सर्कलचे, ते सगळे पॉईंट मला हॉरिझॉन्टली पास करायचे. राईट, जेवढे काही पॉईंट्स आहेत तेवढे सगळे पॉईंट मला हॉरिझॉन्टली पास करायचे. नेक्स्ट थ्रीचा पॉईंट आला बरोबर त्याच्यावर राईटला. जेवढे काही पॉईंट्स आपल्याला आलेले आहेत तेवढे सगळे पॉईंट्स आपल्याला इकडं पास करायचे. राईट, असे जेवढे काही पॉईंट्स अवेलेबल आहेत तेवढे सगळे पॉईंट मी इकडे पास करून घेतले. राईट, आता बघा ए ए ए या जनरेटरला कुठं पॉईंट आहे का? नाही. नेक्स्ट आता या डिरेक्शन जायचं. ए टू बीच्या मध्ये कुठले पॉईंट आहेत? माझा वन आहे. राईट, ते पॉईंट्स मी लोकेट करून घेतले. पहिला पॉईंट लोकेट करून घ्यायचे. ए टू जन कुठला पॉईंट आहे? वन. हे डिस्टन्स घ्या ए टू वन, त्या इकडे पॉईंट लोकेट करा. राईट, नेक्स्ट कुठला पॉईंट आहे? टू वन इज सेवन आहे. राईट, परत इथे ठेवा. ए पासून टू सेवनचा डिस्टन्स घ्या, हिच्या इथे ठेवा, इकडं आर्क मारा. पहिले इकडे सगळ्यात बी टू सीच्या मध्ये कुठला पॉईंट आहे? थ्री सिक्स पॉईंट आहे. राईट, थ्री सिक्स बी टू थ्री सिक्स हे डिस्टन्स घ्या, इथे ठेवा, इकडं आर्क मारा. परत बीच्या इथे ठेवा. नंतर कुठला पॉईंट आहे माझा? फोर आणि फाय, ते घ्या, बीच्या इथे ठेवा, इकडं आर्क मारा. फोर पॉईंट मिळाल. राईट, नेक्स्ट सी टू डीच्या मध्ये कुठले दोन पॉईंट आहेत? परत फोर फाय आणि राईट, हे डिस्टन्स घ्या, सी चाहिए ठेवा, इकड़ आर्क मारा. राइट, परत नेक्स्ट सी चाहिए ठेवा, थ्री सिक्स हे जे का डिस्टन्स है डिस्टन्स मैं मधे घया, सी चाहिए ठेवा, इकड़ आर्क मारा. नेक्स्ट परत डी टू ए हेमंधे कुछले पॉइंट है मजे? परत टू सेवन, डी टू टू सेवन हे डिस्टन्स घया मैपेट मधे, इकड़ आर्क मारा. परत डीच्या इथे ठेवा. डीपासून पुढचा कुठला पॉईंट आहे माझा? वन. हे डिस्टन्स मॅपेडमध्ये घ्या, डीच्या इथे ठेवा, इकडे आर्क मार. असं डिरेक्शनमध्ये जात जात ए टू बीच्या मध्ये कुठले पॉईंट आहेत हे एपासून डिस्टन्स घ्या, इकडे लोकेट करा. एपासून नेक्स्ट हा पॉईंट घ्या, इकडे लोकेट करा. असं प्रत्येक सी टू बीचे जेवढे जेवढे पॉईंट आहेत इथं घ्यायचे आणि लोकेट करायचं. राईट, वन टू सेवन बी नंतर पहिला पॉईंट कुठला? थ्री सिक्स फोर फाय. परत कुठला पॉईंट आहे? फोर फाय. नेक्स्ट कुठला आहे? थ्री सिक्स. नेक्स्ट कुठला आहे? टू सेवन. नेक्स्ट कुठला आहे? वन. राईट, आता हेही पॉईंट जे काही आपल्याला मिळालेले आहेत ते सगळे पॉईंट आपल्याला परत व्हर्टिकली अपवर्ड पास करायचे, कारण आपल्याला तिथं इंटरसेक्शन पॉईंट्स लोकेट करायचे आहेत त्यामुळे. राईट, जेवढे काही पॉईंट्स आहेत अवेलेबल तेवढे सगळे परत आपल्याला फ्रेंटमध्ये व्हर्टिकली पास करून घ्या. राईट, जेवढे काही अवेलेबल पॉईंट्स आहेत तेवढे सगळे पॉईंट आपल्याला पास करायचे. राईट, चला आता इंड. आता ए ए एज ए जनरेटर कुठला पॉईंट आहे का? माझा नाही. ए नंतर कुठला पॉईंट आहे? वन. सो वनचा व्हर्टिकल, वनचा हॉरिझॉन्टल, वन पॉईंट मिळाला. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे? टू आणि सेवन आहे. राईट, सेवनचा आलेला पॉईंट सेवन फाय का? इथं कुठला मिळणार आहे मला पॉईंट? सेवन. इथे खाली कुठला पॉईंट आहे? टू. सी जी लाईन इथे येते, इथे कुठला मिळणार आहे पॉईंट मला? टूचा. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे माझा? बी आणि डी. इथे कुठली लाईन आहे? बी. सो इथून आलेला पी बीचा पॉईंट या लाईनला जिथे कट होईल इथे मिळणार आहे मला पी बी. सो इथे क्यू बीचा पॉईंट आहे, या लाईनला कट होईल इथे मिळणार आहे क्यू बी. राईट, नेक्स्ट कुठला पॉईंट आहे माझे? थ्री आणि सिक्स आहे.
कुठं आहे ते खाली आहे, इथं थ्रीचा हॉरिझॉन्टल पॉईंट, थ्रीला कट होणार आहे व्हर्टिकल पॉईंट थ्री पॉईंट. नेक्स्ट वरचा कुठे आहे सिक्स, सिक्सचा हॉरिझॉन्टल, सिक्सचा व्हर्टिकल सिक्स पॉईंट. नेक्स्ट कुठला आहे फोर आणि फाय, इथं आहेत राईट. सो फोरचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, फोरचा व्हर्टिकल पॉईंट फोर मिळाला, फायचा हॉरिझॉन्टल, फायचा व्हर्टिकल फाय. नेक्स्ट कुठला आहे सी, सीच्या लाईनला दोन पॉईंट आहेत, परत पी सी लाईनला कट होईल, इथं आला पी सी, हे सीचा हॉरिझॉन्टल, सीचा व्हर्टिकल मिळणारा पॉईंट मिळणार क्यू सी. नेक्स्ट परत कुठला पॉईंट आहे माझा सी नंतर फोर आणि फाय, परत फोरचा हॉरिझॉन्टल, फोरचा व्हर्टिकल फोर पॉईंट, फायचा हॉरिझॉन्टल, फायचा व्हर्टिकल फाय पॉईंट. नेक्स्ट कुठला पॉईंट परत थ्री आणि सिक्स, सिक्सचा हॉरिझॉन्टल, सिक्सचा व्हर्टिकल सिक्स पॉईंट, थ्रीचा हॉरिझॉन्टल, थ्रीचा व्हर्टिकल थ्री पॉईंट. आता नेक्स्ट कुठला पॉईंट आहे इथं डी, आता डीचा आलेला पॉईंट बघा, डीचा हॉरिझॉन्टल, डीचा व्हर्टिकल पी डी पॉईंट, इथला डीचा हॉरिझॉन्टल, डीचा व्हर्टिकल क्यू डी पॉईंट. नेक्स्ट डी नंतर कुठले पॉईंट आहेत माझे टू आणि सेवन, राईट, परत सेवनचा हॉरिझॉन्टल पॉईंट, सेवनचा व्हर्टिकल पॉईंट, परत टूचा हॉरिझॉन्टल पॉईंट आणि टूचा व्हर्टिकल पॉईंट टू मिळाला. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे परत वन, वनचा एकच पॉईंट, राईट. परत एवर कुठला पॉईंट आहे का माझा, नाही. एला कुठलाच पॉईंट नाही, असतो त्यामुळे ती रेंज मी काय करतो, मला डार्क देजा तुम्ही ती रेश डार्क करतो, इकडून पण हे जी काय एची रेश आहे ही रेश मी काय करतो डार्क करतो. इथं बेसला कुठं कट केलं आहे का मला, नाही. इथे बेसला कुठं कट केलं का मला, नाही, राईट. सो बेसची जी काय लाईन आहे डार्क बेसची लाईन डार्क, राईट. आता परत लोकेट वन टू बी, तुम्ही असा राईट वन टू क्यू बी थ्री फोर सी, परत समोर वन सेवन पी बी सिक्स फाय पी सी असे पॉईंट मिळाले. आता बी टू बी बी एवढं डार्क आहे, टू हे एवढं डार्क आहे, सो त्यामुळं त्या पासून काय दिसणार आहे माझा डार्क, काय दिसणार माझं डार्क. सिमिलर सी टू पी सी डार्क आहे, इथला सी टू क्यू सी डार्क आहे, सो त्यामध्ये थोडा प्रोजेक्शन कसं दिसणार आहे मला डार्क, तिथून हे डार्क. आता सी नंतर परत आहे, सी नंतर कुठला पॉईंट आहे फोर फाय थ्री सिक्स आणि डी, सी नंतर फाय सिक्स डी सेवन वन सी नंतर कुठला पॉईंट आहे फोर फोर फाय थ्री सिक्स डी, सी नंतर फोर फाय थ्री सिक्स डी चे पी डी क्यू डी. नेक्स्ट डी नंतर कुठला डी टू आहे म्हणजे सेवन टू सेवन वन, डी नंतर टू सेवन वन, राईट. आता डी सुद्धा पी टू पी डी क्यू क्यू डी एवढं डार्क आहे, राईट. सो त्यामध्ये एवढं प्रोजेक्शन काय दिसणार मला कम्प्लीट डार्क, हे प्रोजेक्शन काय दिसणार मला कम्प्लीट डार्क, राईट. इथं आपलं सोल्युशन काय झालेलं आहे कम्प्लीट झालेलं आहे, राईट. आता फक्त इथं नेमिंग, आपण सरकमफरन्स पेरिमीटरचं काय असतं स्क्वेअरला, नंबर ऑफ साईड इंटू बेस साईड. सो फोर नंबर ऑफ साईड किती आपले फोर इंटू बेस साईड किती दिले मला फिफ्टी, सो फोर इंटू फिफ्टी किती आले टोटल टू हंड्रेड, सो टोटल पी किती आलं आपलं नंबर ऑफ साईड इंटू बेस साईड. सो नंबर ऑफ साईड किती आहे फोर इंटू फिफ्टी इज इक्वल टू टू हंड्रेड, राईट. राईट, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, तुम्हाला लक्षात आलाच असेल, राईट. सोडून बघा, नक्कीच जमेल, राईट. थँक्यू, हॅव अ हॅपी लर्निंग.